नमस्कार आपल्या मराठी साहित्यातला मानबिंदू म्हणजे कुसुमाग्रज कुसुमाग्रजांचा जन्मदिन नुकताच आपण मराठी दिन म्हणूनही साजरा केला नाशिकमध्ये कुसुमाग्रजांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी जनस्थान पुरस्कार देण्यात येतो ह्या वर्षीचा जनस्थान पुरस्कार लाभला आहे कविवर्य नारायण सुर्वे यांना कविवर्य नारायण सुर्वे आज आपले आजचे पाहुणे आहेत नमस्कार से। नमस्कार आजचे पाहुणे आपलं स्वागत आणि सर्वप्रथम जनस्थान पुरस्कार आपल्याला लाभल्याबद्दल आपलं हार्दिक किंवा मनापासून अभिनंदन मी आपले आभार मानतो आपली प्रतिक्रिया याच्यावर सांगा जनस्थान पुरस्कार हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक जीवनामध्ये फार मोठा पुरस्कार मानला जातो याचं कारण काय तीर्थरूप ताचा शिरवाडकरच इथे इतके मोठे होते त्यांच्या प्रतिभेने संबंध मराठी कवितेला आपल्या कवेत घेतलं होतं त्याशिवाय हा पुरस्कार मला देऊन जो माझा गौरव करण्यात आला आहे तो मी केवळ माझा गौरव मानत नाही हा साठोत्तरी मराठी कवितेचाही गौरव आहे असं मी मानतो तीर्थरूप तात्यासाहेब शिरवाडकर हे मला तसे आपला पुत्र म्हणूनच मानायचे कारण त्यांच्या माझ्या पहिल्या पुस्तकाला त्यांचीच प्रस्तावना माझ्या पहिल्या इंग्रजी पुस्तकालाही त्यांचीच प्रस्तावना माझ्या मोठ्या मुलाचं लग्न हे त्यांनीच केलं माझ्यावर निवडक नारायण सुर्वे हा कविता संग्रह त्यांनीच प्रकाशित केला म्हणजे पितृतुल पितृतुल्य व्यक्तीचा नावाचा पुरस्कार मला मिळणं हे खरंच ही माझ्या दृष्टीनं तर गौरवाची आहेच खरं पण साठोत्तरी पिढीचा मी एक सुद्धा प्रतिनिधी असल्यामुळे साठोत्तरी पिढीचा गौरव मानतो त्याचं कारण बरोबर आपण अगदी विपुल काव्यलेखन केलेलं आहे पण एक प्रश्न प्रत्येकाच्या मनात गाना गाना की पहिली कविता कधी लिहिली तुम्ही मी माझी पहिली कविता म्हणण्यापेक्षा पहिलं गाणं एकोणीसशे छप्पन्न साली लिहिलं आणि त्या गाण्याचं नाव होतं डोंगरी शेत माझग शेत बेनू किती बर पुढे ते आजच्या संबंध लोकगीतामध्ये समाविष्ट झालेलं आहे बर हे एकोणीशे छप्पन्न साली मी लिहिलं आणि ते इतकं प्रसिद्ध झालं की त्यावेळेची सगळी कला पथकं विशेषतः शाहीर अमरसेख आपण नाव ऐकलं असेल नावू साठ ऐकलं त्याने ते बसवलं आणि पुढे तर गंमतच सांगायची झाली तर एकोणीसशे अठ्ठावन्न साली हिज मास्टर hmm. व्हॉइसने hmm. त्याची रेकॉर्ड केली वा wow, वा wow. ती रेकॉर्ड शेखाने गायलेली होती hmm. आणि त्याचे मला थोडस अल्पसमान धन मिळायचं पहिलं उदाहरण माझ्या जीवनात ते आहे पण म्हणजे पहिल्या कवितेने तुम्हाला मान सन्मान सन्मान आणि धन सुद्धा असं सुरुवात केली माझी पहिलं गाणं आहे हा मला कविता निर्मितीची प्रक्रिया काय याविषयी आपण काही सांगू की कविता निर्माण होणं कविता तयार करणं म्हणजे कविताची कवितेची प्रक्रिया सांगणं तसं अवघड आहे बरोबर याच कारण आहे की दिसा माझी काहीतरी ते लिहावे ठीक आहे पण काहीतरी लिहावे काय म्हणजे कविता नव्हे तो मजकूर झाला कवितेचे क्रिएटिव्ह त्याला अंग असत निर्मितीच अंग असतं आणि तो आत्म्याचा उच्चार आहे असं मानला जातो जा ते आतून ते आतून यायला पाहिजे आणि त्याच्यावर जगभर कवितेवर बघा कादंबऱ्या झाल्या सगळं झालं सर्वात जास्त पुन्हा आजही कवितेवर जास्त चर्चा होते याचं कारण काय त्याचा आत्मा आणि समोरचा जगणारा माणूस आणि वास्तव परिस्थिती त्यांचा संघर्ष हे त्याच्याशी बांधील असतात आणि म्हणून ओळीच्या खाली शब्द लिहिले म्हणजे कविता झाली असंही नव्हे म्हणजे रो, कविता झाली असं नव्हे कवी पुष्कळ होऊन गेले महाराष्ट्रात जगभर असतील तेव्हा कवितेची निर्मिती प्रक्रिया नीटपणे सांगता येत नाही उदाहरणार्थ मोठमोठे कवी काही वेळा सुचल्या त्या ओळी पटकन लिहून ठेवायचे जेव्हा नंतर त्यांना जेव्हा आठवेल तसं ते आपल्या पद्धतीने बांधायचे त्याच्या हा नंतर काही वेळेला जर चटकन बसले आणि लिहून काढलं असंही काही करत हा ज्याच्या त्याच्या व्यक्त अभिव्यक्तीचा प्रकार आहे तो तुमचा काय आहे माझा लिहायचं म्हणून नाही माझं असं की एक एक कविता गोळा आठवली तर मला ते लिहून घेतो उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे माझ्या एका पुस्तकाचं नाव आहे माझे विद्यापीठ बर त्याला पुष्कळ अवॉर्ड मिळाले तर ते माझे विद्यापीठ ही मोठी कविता जेव्हा मी लिहिली तेव्हा शेवटचा पीस आधी लिहिला मी आणि नंतर कवितेनेच मला सांगितलं अरे तू शेवटचा पहिला पीस कुठे आहे म्हणजे पहिली जी सुरुवात ज्याला म्हणते ती सुरुवात त्याला साठी मी वर्षभर थांबलो आणि कोणा एका वेळेला पुन्हा झटकन ते हे करता करता ना घर होते ना गणगोत चालेन तेवढी पायाखालची जमीन होती दुकानांचे आडोसे होते मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होते मग मी मनात म्हण सापडलं इथून सुरुवात झाली आज ती महाराष्ट्राच्या कवितेच्या क्षेत्रामध्ये मोठी महत्वाची कविता म्हणून मानली जाते तेव्हा रिएशनचा भाग कसा सुचेल असं सांगता येत नाही पण असं म्हणतात कवी जे भोगत असतो किंवा त्याच्या अनुभवांचंच प्रतिबिंब त्याच्या कवितेमध्ये येत असत तर मग हे बरोबर अनुभवांचं प्रतिबिंब हे कवितेमध्ये होतच कवितेचा कवितेचं मन हे खरं म्हणजे संवेदनाक्षम असतो पुष्कळ लोक पुष्कळ शिकलेले असतात त्याच्याविषयी मला अनादर नाही पण सगळेच कवी नसतात बरोबर नाही का कारण कवितेला एक प्रतिभेची जात लागते आ, एक प्रतिभा लागते तो संवेदनेचा क्षण टिपण्याची क्षमता लागते आणि तो नुसतं टिकून नव्हे तर त्याला कलात्मक आकार देऊन ते लोकांसमोर आणावा लागतो हे महत्वाचं नाही तर दुरितांची ती मी रजावं जो जे वाचिल तो ते ला हो प्राणी असं का होतं तुकोबाचे अभंग म्हणा काय भूल लासी वरली या रंगा म्हणणारे चोखो बा बघा हेचलं कारण ते आतून आलेलं सगळं म्हणून तो आत्म्याचा ओंकार आहे असं कधी झालेलं आहे का कविता लिहिली आणि तुम्हाला पटली नाही मी ते न पटलेली कविता कधी नाही काही कविता अशा लिहिल्या आहेत की ज्या मला पुढे असं लक्षात आलं की आपण फार ढोबळ आहे कवितेवर अजून काम केलं नाही आपल्याला आणि तो खरा स्वर आलेलाच नाही मग मी त्या बाजूला ठेवले आहेत त्याच्यावर परत काम मी माझं एक फार करत चमत्कारी कवितेवर फार काम करतो कुणाला सांगितलं तर असं वाटलं काय एवढं मोठं चार ओळी तर लिहायच्या चार ओळी नव्हे त्या चार ओळीच्या मागे कविता एक लहानसा जीव असतो पण त्या लहान या जीवावर सुद्धा शेकडो वर्ष लोक बोलत राहतात का कारण त्याची ताकद इतकी मोठी शब्दांची ताकदांची आहे तो संवाद आहे तो मोठी तुमच्या कवितांचे विषय कामगार गिरणी कामगार आणि माझ्या समजतीने माझे असंच काही नाही मी गिरण काम, का, कामगार होतो ही गोष्ट खरी आहे पण कामगार हाच माझा विषय नाही कामगार हा माझा मी जगत असताना त्याच्याशी मला जुळलेला तो संवाद त्या अनुषंगाने लिहिलेल्या त्या कविता आहेत उदाहरणार्थ माझी गिरणीची लावणी प्रख्यात लावणी आहे अगदी आलं का लक्षात तो भाग नाही पण मी अनेक विविध व्यक्ती लिहिले आहेत वेस्टांची जीवना आहेत मुस्लिम समाजावर लिहिलं आहे अनेक तऱ्हेच्या वेगवेगळ्या अंगानं राजकीय कविता लिहिलेल्या आहेत हुतात्म्यावर कविता लिहिलेल्या आहेत संयुक्त महाराष्ट्रावर लिहिलेल्या आहेत हो। असं नाही एक कवी बहुअंगाने असा व्यक्त होत असतो बरोबर पण सामाजिक बांधिलकी सामाजिक अगदी जाहीरपणे मानतो कारण त्याच्याशिवाय तुम्हाला नाही जगत तर उलट तात्यासाहेब शिरवाळकर म्हणायचे बांधिलकी म्हणून का सामिलकी म्हणा बर या सामीलकीला फार अर्थ आहे बरं का नुसतं बांधिलकी म्हणून बाजूला होऊ नका सामील व्हा आणि ते झगड जे वागणं आहे तर त्यामुळे त्याची मला आठवणतात असे म्हणजे मला तुम्हाला एक विचारायचं आहे की कवी किंवा कोणी प्रेमकवता मी कविता लिहिलेली आहे मी प्रेमकविता लिहिलेल्या आहेत कधी कुठल्या काळी लिहिलेल्या आहेत आता लिहिता का आधी नाही 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 अहो मी लिहिलंय तसं थोडं चर्चा फार आहे माझ्या माझा इलाज नाही 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 आधी मी प्रेमकवितेवर लिहिलेलं नाही बरं पण आधी प्रेम मात्र केलेलं आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल बावन्न वर्षापूर्वी माझं लव्ह मॅरेज आहे वा आज मी चौऱ्याहत्तर वर्षाचा आहे आम्ही खुशाल आनंदाने नांदतो तितकेच घट्ट मनाने आहोत <laughs> जगणं ही सुद्धा एक कविता असते बरोबर आहे ही एक संस्कृती असते आणि जगण हे एक वाङ्मय असतं हे सगळं घेऊन जो जगतो ना त्याचा पिळदार शब्द जन्माला येणारच बरोबर नाही तर नाहीत असं मला समज म्हणून मी केवळ प्रमुख समुद्रावर फिरायला गेलो आणि मग तिथे आपण हे केलं वगैरे असेच नुसती कविताही मानत नाही कविता अनेक अंगाने म्हणून माझ्या कवितेवर अनेक चर्चा झाल्यात ग्रंथ लिहत आणि माझ्या प्रेम कवितावर ही संसार केलेल्या माणसाची कविता असं सांगितलं जातं पण संसार करायला प्रेम हे लागतं ना नक्कीच नक्कीच त्याच्या <laughs> प्रेमाच्या अनेक ज्या जाती आहेत त्या जा जातीमध्ये माझी जा कविता आहे कविता गे असावी का त्याचा अस कविता तुम्ही कशी लिहावी गे कविता लिहिणं हा पूर्वीचा एक भाग होता आजकाल कमी कमी आहे कारण गे कवितेवर अवलंबून राहतो आपण छंदावर अवलंबून राहतो म्हणजे त्याच्यासाठी व्याकरण नाही पण तुम्ही मला सांगा त्याच्यासाठी व्याकरणाचे खूप अभ्यास असणं गरजेचं असतं का व्याकरण छंदशास्त्राचा अभ्यास लागतो बरं आणि व्याकरण हा कविते भाषेचा मूळ आत्माच आहे परंतु तो छंदशास्त्राचा आवड त्या छंदशास्त्रात बांधल्यामुळे कवितेचं जे रूप मोकळं व्हायला पाहिजे अभिव्यक्तीकडे मोकळं व्हायला पाहिजे ते होत नाहीत म्हणून मुक्तछंदाच्या दृष्टीने लोकांनी विचार केला आलं का लक्षाने अलीकडे लोक मुक्तछंद पण मी दोन्ही अंगाने लिहिलंय मी लावणी लिहिले गीतही लिहिले आणि मुक्तछंद पण मला एक विचारायचं आहे की गेय कविता आणि स्वच्छंद कविता याच्यामध्ये दर्जा किंवा सकसता नाही दोन्ही वेळ दर्जा असतो आता उदाहरणार्थ मी माडगुळकर सांगतो अण्णा बुगडी माझी सांडली जाता सात्याला ही गेय कविता लावणीच्या रूपाने लिहायची की तेच अण्णा बर का त्यांच्या काही कविता इतक्या सुरेख आहेत की त्या त्यांना कवितेचंही रूप आहे आणि म्हटलं तर गीतांचंही रूप आहे प्रतिभावंत कवी तर दोन्ही तिन्ही अंग आपल्या त्याने वाकून देतो शब्दांना म्हणजे आपल्या लेखणीच्या सामर्थ्याने शब्द कसेही वळवू शकतू शकतो आणि बोरकर बोरकर सुद्धा तेच आहे जुन्या कवितेमध्ये हे वळण होतं पण आता अलीकडे साठोत्तरी पिढीने थोडा अधिक मुक्तपणाने छंदांच्या आधार घेऊन आपल्याला अभिव्यक्तीमध्ये रचना लिहायला सुरुवात अगदी आजकालच्या तुम्ही अगदी आजकालच्या दिवशी एक चांगलं आहे की पूर्वी आठ टक्क्यांचं लेखन होत आता जवळपास साठ टक्क्यांचं लेखन आहे म्हणजे ले कवी काय सांगतात नाही नाही कवींना चांगले दिवस आले चांगले दिवस आलेले आहेत फक्त कवींनी जरा चिंतन सिने व्हायला पाहिजे अधिक कवितेवर मेहनत घ्यायला पाहिजे आपल्या शब्दाने एक वजन आहे संदर्भ आहे इतिहास आहे लय आहे रिदम आहे हे सगळं आलं पाहिजे साथ कवितेच्या एवढ्याशा लहानच्या जीवावर लोक काय चर्चा करतात हे महत्वाचं आहे ना मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे आजकालच्या कवी चिंतनाचा घाभा कमीच दिसतोय जीवन तुम्ही जीवनात वावरता पण जीवनातलं काय नेमकं घ्यायचं आणि कवितेत मांडायचं हा शेवटी तुमच्या भूमिकेचा प्रश्न आहे क्रिएटिटचा प्रश्न आहे ते होत नाही आपण फक्त लिहित जातो म्हणजे कविता होत नाही तर तो चिंताना दृष्टीने मला जरा कमी वाटतात पण जाईल त्याच्यात नाही रस्ता काढतील लोक काव्य गायनाचे तुम्ही खूप हो मी चाळीस वर्ष जवळजवळ कविता वाचत आलेलो आहे माझंही वाचतो उद्याही माझा काव्य वाचण्याचाच कार्यक्रम आहे कसे अनुभव येतात आपल्याला फार विलक्षण अनुभव आहेत त्याच्यावर मी मोठं लेखच लिहिले आहे माझा एखादा अनुभव थोडक्यात सांगता येईल आता हे काव्य वाचनाचे अनुभव म्हणजे कधी कधी चमत्कारिक असतात ते अनुभवही असतात एखादा कवीसं मी कधी कधी अध्यक्ष असतो आणि कधी कधी कवीना आपलं भान राहत नाही आणि ते लोकांनी टाळ्या वाहून खाली बसा म्हणावी पर्यंत ते बोलत असतात आजकाल माध्यमांमुळे हा प्रकार घरोघरी बघू शकतो तेही असत काही कवीना हाऊ टू प्रेझेंट युअर पोएट्री तुम्ही तुमची कविता कशी वाचता याच अवधान सा नसतं सादरीकरण हा एक परत वेगळा सादरीकरण एक वेगळा भाग असतो अनेक अंगाने ते पाहता येत अनेक अंगाने आणि तसे अनुभव पुष्कळ सांगता येतील पण त्याच्यावर मी स्वतंत्र एक लेखच लिहिला आहे माझ्या आता पुस्तकात कवी संमेलनाचे अनुभव कवींचे अनुभव आणि एका जालन्याच्या कवी संमेलनामध्ये चिनी माऊचा बोका हो बोका लोक म्हणाले हो का ठोका म्हणजे कधी कधी कवी सुद्धा आपलं सुरवे साहेब आपली वेळ तशी थोडीशी संपत आलेली आहे खरंच आहे पण तुमच्या कवितेने आजच्या मुलाखतीचा समारोप व्हावा प्रेमकविता म्हणणार म्हणणार हो माझ्याकडे आता जी कविता मी आभार आपल्या आधीच मानते आणि आपल्या कविता हा आपला गायनाने कविता मी वाचून दाखवतो तर कविता वाचणं आता मी लावणी म्हणतो कविता ही गातो आणि कविता प्रेझेंटही करतो उदाहरणार्थ ही माझी कविता तिला तुम्ही काय म्हणाल मला माहित नाही ऐकवा तेव्हा एक कर माझ्या ही अतिशय उच्च अशी प्रेमकविता आहे तेव्हा एक कर जेव्हा मी या अस्तित्वाच्या पोकळीत नसेन तेव्हा एक कर जेव्हा मी या अस्तित्वाच्या पोकळीत नसेन तेव्हा एक कर तू निशंक मनाने डोळेपूस ठीकच आहे चार दिवस धपा पेल जीव गदगदेल ठीकच आहे चार दिवस धपा पेल जीव गदगदेल उतू जाणारे हुंदके आवर हुं। कळ आवर नवे हिरवे चुडे भर उगीच चिरवेदनेच्या नादी लागू नकोस उगीच चिरवेदनेच्या नादी लागू नकोस कुशाल कुशाल तुला आवडेल असे एक नवे घर कर हवे तर मला स्मरून कर हवे तर विस्मरून कर तेव्हा एक कर तेव्हा एक कर तेव्हा एक कवितेला कशात काय बसवायचं ते प्रेम कविता धन्यवाद कारण हा जो एक अनुभव आहे तो लक्षण आहे